बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना, किडवाई चौक सोलापूर। जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याचे सीमेवरील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, तामगाव, जळगाव, जामोद हद्दीतील ग्राम दुनकी परिसरात देशी बनावटीचे अग्निशस्त्र अर्थात पिस्टल, काडतुसे आदींची खरेदी विक्री होत असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने सोनाळा पोलीस ठाण्याअंतर्गत काल रात्री डुनकी येथील केदार नदीच्या पुलावर एकाला 6 देशी कट्ट्यासह रंगे हात पकडण्यात आलं, तर डुनकी परिसरात घातक हत्यारांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे डुनकी येथे कारवाई करण्यात आली व हरियाणातील आरोपी वसीम खान यालाही ताब्यात घेतलेलं असून पोलीस कोठडीही त्याला देण्यात आली आहे अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली। सध्या लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात, त्याचप्रमाणे राज्यामध्ये तसं देशामध्ये असलेलं जे सामाजिक वातावरण आहे, धार्मिक वातावरण आहे, वेगवेगळ्या घटना कुठे कुठे घडत असतात त्या अनुषंगाने इंटेलिजन्स काढून काही घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करायची असते त्याच्यामध्ये सर्वेलन्स ठेवून आम्ही काम करत असताना काल सोनाळा पोलिसांच्या हद्दीमध्ये टुनकी गावामध्ये एक इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की काही वेपन्स तिथून स्मगल होणार आहेत, तर संबंधित व्यक्ती ला ताब्यात घेतलं असताना त्या व्यक्तीकडे एका बॅगमध्ये 7 मॅगझिन्स आणि 6 पिस्टल्स, देशी पिस्टल्स या मिळालेल्या, एक लाईव्ह राऊंड मिळालेला, एक मोबाईल मिळालेला, असा एकंदरीत 1,80,000 काही रुपयांचा माल तिथून बरामद झालेला आहे। सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुनकी हा भाग जो आहे हा MP ला ॲडजस्टंट आहे, मध्य प्रदेशला, तर काही वेपन्स तिथे बनवून त्या भागामधून वेपन्स आपल्या एरियामध्ये येतात, कारण की तिथून जवळ भुसावळ किंवा अकोला किंवा हायवे आहे, नॅशनल हायवे आग्रा रोड, तिथून ट्रान्सपोर्टेशनसाठी या गोष्टी कदाचित सोयीस्कर पडत असतील म्हणून इथून अशा प्रकारचा हा व्यवहार होत असल्याचं लक्षात आलेलं आहे। यापूर्वी देखील पोलिसांनी जळगाव, जामोद, तामगाव, संग्रामपूर आणि सोनाळा भागामधून अनेकदा वेपन्स सीज केलेल्या आहेत, केसेस केलेल्या आहेत आणि होऊ शकते की याचा वापर इलेक्शन्स आहेत, काही क्रिमिनल गँग्स आहेत देशभरामध्ये, त्याच्यानंतर अजून एखाद्या कारवाईला इफेक्ट देण्यासाठी, अंजाम देण्यासाठी याचा वापर करण्याची शक्यता असावी किंवा व्यापार म्हणून विकण्याचा त्यांचं प्लॅनिंग असावं, या हिशोबाने कदाचित हे झालेलं आहे। तपास सुरू आहे, तपास पुढे गेल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी लक्षात येईल त्या संदर्भात। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना, टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर, ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 99 75 46 67 20 आणि 79 72 05 50 22।